सी खास मुलाखत या कार्यक्रमामध्ये मी क्षितीजा देशमुख आपणा सर्वांचं स्वागत करते आज आपल्यासोबत खास असं व्यक्तिमत्व आहे रश्मी बर्वे ज्या जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत नमस्कार मॅडम खूप खूप स्वागत आहे आपलं या कार्यक्रमामध्ये आपण नेहमीच अनेक व्यक्तिमत्व जे आहेत त्यांच्याशी बातचीत करत असतो त्यांच्याकडनं आपण माहिती घेत असतो की त्यांच्या कार्याबद्दल आज आपल्यासोबत रश्मी बर्वे जी आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत त्यांचा जो कार्यकाळ होता ते कार्य म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्ष असताना त्यांनी कुठल्या प्र त्या जिल्हा परिषदचे अध्यक्ष आहेत त्यांनी कुठल्या प्रकारचे कार्य केलेले आहेत त्याबद्दल आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया मोठा आपण म्हणजे पद जे आहे आपल्याकडे आहे आपण एक जिल्हा परिषद अध्यक्ष आहात काय सांगाल ग्रामीणचा सा जो भाग आहे इथे आपण काम करता ग्रामीण क्षेत्रामध्ये आपलं कार्य असतं त्याबद्दल काय सांगाल विशेषत ग्रामीण भागाचं नेतृत्व करण्यासाठी ज्या वेळेतून मला माझा माझी निवड करण्यात आली त्यासाठी ग्रामीण भागाचे नेतृत्व करण्यासाठी जी मला सुवर्ण संधी मिळाली आणि ही सुवर्ण संधी माननीय महाराष्ट्र राज्याचे दुग्ध व्यवसाय व क्रीडा कल्याण मंत्री माझे आदरणीय आ, केदार साहेब यांच्या माध्यमातून त्यांचा विश्वास आणि त्यांनी दाखवलेला जो एक ग्रामीण भागातील एक सर्वसामान्य घरातील एक महिला अशा महिलेवर जी जबाबदारी सोपवली त्या जबाबदारी आणि ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा मागच्या अडीच वर्षापासनं माझा अगत्याने प्रयत्न आहे आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त ग्रामीण भागातील जर आपण बघितलं तर परिस्थिती ही अत्यंत नागरिकांची हलाखीची आहे आणि त्यातूनही त्यांना जीवनमान कशा पद्धतीने जगावं चांगल्या प्रकारचं चा आर्थिक जीवनमान जगण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषदेच्या प्रत्येक योजना या शेवटच्या टोकावरच्या माणसापर्यंत कशा पद्धतीने पोचाव्या याचा जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून मी आणि माझ्या सर्व सोबतचे माझे सर्व सहकारी सर्व पदाधिकारी आमचा अगत्याने अतोनात असा प्रयत्न सुरू आहे नक्कीच आपण आत्ताच म्हणालात की ग्रामीण भागातली परिस्थिती ही हालाकीची असते किंवा जीवनशैली जी आहे ती शहरात पुढारलेली नाही त्या त्यांना म्हणजे शेवटचा टोकापर्यंत आपण जे आहे सगळ्या योजना पोहोचवण्याचं काम करता मला सांगा की शिक्षण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि नक्कीच ग्रामीण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आता शिक्षणाचा देखील जनजागृती झाली आहे आपण शाळेंकरता देखील काम केलेलं आहे अं जसं मन आता आपण बघतोय की महानगरपालिकेमध्ये इंग्लिश मिडीयमच्या शाळा महानगरपालिकेच्या सुरू झाल्या तसंच काही कार्यक्रम जिल्हा परिषदेचा पण होता का शाळांकरता जिल्हा परिषदेच्या शाळा जर खरं तर परिस्थिती सध्या आता जिल्हा परिषदच्या शाळेची बघितली तर खर खरं पाहता तर त्या शाळेंना उतरती कळा ही लागलेली आहे आणि याच्यामध्ये खरं तर जिल्हा परिषदचा जो विद्यार्थी पटसंख्या आहे ती सातत्याने ती कमी होत आहे आणि अशा कार्यकाळामध्ये माननीय मंत्री महोदय सन्मान्य साहेब यांनी आम्हाला जिल्हा परिषदला आदेश दिला की आपण दिल्लीचं जे पॅटर्न आहे दिल्लीला ज्या डिजि दिज, डिजिटल शाळा ज्या बनलेल्या आहे आपण एकदा त्या शाळेंना भेट द्यावी आणि त्याच अनुषंगाने जिल्हा परिषदच्या अध्यक्ष म्हणून मी आणि शिक्षण विभागाच्या सभापती महोदया पाटीलताई आणि शिक्षण समितीचे सर्व सन्मान्य सदस्य वि सोबतच सर्व जिल्हा परिषदेचे पदाधिकारी असा संयुक्तिक दौरा एक दिल्लीला डिजिटल शाळेचा अभ्यास दौरा म्हणून आम्ही घेतला आणि त्याच्यामध्ये खरं शंभर टक्के निव असं आम्हाला आढळून आलं की दिल्लीचं पॅटर्न हे खरंच कौतुकास्पद आहे आणि तशाच प्रकारच्या त्याच पॅटर्नच्या शाळा आपल्या नागपूर जिल्हा परिषदेअंतर्गत ग्रामीण भागामध्ये व्हाव्या त्यासाठी जो संकल्प आम्ही केलेला आहे त्यामध्ये तालुक्याला आता सध्या तालुक्याला दोन डिजिटल शाळा व्हाव्यात त्यासाठी त्या सुद्धा झालेल्या आहे आणि त्यासाठी ज्या पद्धतीने आता मागच्या ज्या करोनाच्या काळामध्ये अक्षरशः पटसंख्या ही मागच्या काळामध्ये जी अगत्याने जी खालावत होत आहे पण आता नेमकं आश्चर्य हे घडलेलं आहे की या करोनाच्या काळामध्ये जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये पटसंख्या ही वाढीवज वाढी वाढलेली आहे आणि त्यामध्ये ज्या प्रकारे जिल्हा परिषदने शिक्षण विभागाचा जो एक विळा हातामध्ये घेतलेला आहे की पटसं संख्या ही आपल्याला वाढवून दाखवायची आहे शिक्षकांवर जा जास्त प्रमाणे आपण त्यांना जबाबदाऱ्या देऊन आणि चांगल्या प्रकारचं चा शिक्षण विभागाकडनं वेळोवेळी ज्या मिटिंग्स आणि प्रत्येक गोष्टी लक्षात घेऊन शिक्षा शिक्षक शिक्षक शिक्षा, शिक्षांक हा जास्तीत जास्त वाढवायला हवा विद्यार्थ्यांची गुणवत्ता ही वाढवायला हवी यासाठी स्पर्धा परीक्षा सुद्धा जिल्हा परिषद अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी सो कुंबेसकर साहेबांनी घेतलेले आहे आणि याच्यामध्येच बऱ्यापैकी भरीव ही जिल्हा परिषद शाळेची निघालेली आहे सोबतच यामध्ये जास्तीत जास्त सांगायचं झालं तर जिल्हा परिषदच्या शाळा या लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने डिजिटल होऊन त्यांचा बऱ्यापैकी फायदा या विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी जिल्हा परिषद प्रयत्नशील आहे आता त्या पटसंख्या वाढलेली आपल्याला मिळते का म्हणजे आता कोविडच्या दरम्यान तर आपण बघतोय की शाळा बंद होत्या परंतु ज्याप्रमाणे शिक्षण चालू होतं तर कशा प्रकारे म्हणजे जिल्हा परिषदेंच्या शाळांमधनं शिक्षण सुरू होतं मुलांचं जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांचं शिक्षण हे रेग्युलरच आहे आणि जोपर्यंत शिक्षण सरणी जी जोपर्यंत चेंज होणार नाही जोपर्यंत ही, जो ही शिक्षण सरणी बदलणार नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांची गुणवत्ताही आपण वाढवू शकत नाही हेही तितकंच खरं आहे त्यासाठी नवीन पावलं हे उचललेली आहे आणि त्यात कुठलंही जर नवीन पाऊल उचल उचलतो म्हटलं तर त्याला काही कार्यकाळ आणि प्रत्येक आता हा सेंट्रलचा निधी किंवा स्टेटचा निधी या सगळ्या बाबतीमध्ये मग डी पी सीमधनं मंजूर होणे त्यानंतर मग प्रशासकीय कुठल्याही निधीवर काम करणे याला थोडा कार्यकाळ लागतो पण आमचा जो ध्येय आहे की ग्रामीण भागातील शिक्षक विद्यार्थ्यांचा दर्जा हा उंचवायला पाहिजे त्यासाठी झेटपीच्या ज्या शाळा आहेत त्यांची गुणवत्ता उंचावणे त्यांचं जे स्ट्रक्चर आहे ते चांगल्या पद्धतीचं चा डेव्हलप करणे आणि प्रत्येक जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शौचालयाची फार कमतरता होती नव्याने जेव्हा बॉडी आली तेव्हा जिल्हा परिषदच्या शाळेला प्र विशेष महत्त्व देऊन ज्या काही मुलींचे स्वच्छतागृह आहे ते लागलीच आपण त्यांना दिले त्यानंतर जे काही करोनाच्या काळामध्ये प्रत्येक शाळेला हँड सॅनिटायझर म्हणून हँडवॉश सेंटरसुद्धा दिलेले आहेत आणि प्रत्येक शाळेला डिजिटल असो किंवा आता ज्या सर्वसाधारण शाळा आहे पण किमान साहित्य पुरवण्यासाठी जिल्हा परिषदने प्रयत्न मात्र केलेले आहेत नक्कीच आपण बघतोय की गेला काळ हा कोविडचा होता या दरम्यान जिल्हा परिषदेद्वारे आपण कशा कर प्रकारे काम ग्रामीण भागात केलेली आहेत काय सांगाल प्रथमतः दोन हजार वीस मध्ये जिल्हा परिषद निवडून आली आणि अठरा जानेवारीला अध्यक्षपदांची निवड झाली अध्यक्ष आणि उपाध्यक्ष बसले त्यानंतर सभापती महोदयांची निवड झाली आणि आता काम करायला सुरुवात करावी जिल्हा परिषदेचे अंतर्गत होणारे काय अभ्यासक्रम आहे कुठल्या कुठल्या योजना आहे ह्या आम्ही समजून घ्याव्यात यासाठी जो प्रयत्न सुरू होता तो प्रयत्न समजून घेण्याआधीच अख्ख्या पूर्ण जगावर जी महाकारी आली जी महामारी आली ती म्हणजे करोनाची आणि या करोनामध्ये जी कधी नव्हे ती महामारी अख्ख्या पूर्ण जिल्ह्यामध्ये येऊन अक्षरशः सर्व लॉकडाऊन असल्यामुळं काहीही करता काय काही करावं किंवा काय करायचं हे काही सुचे ना तेव्हा आपल्याला माननीय मंत्री महोदय पशुवर्ध संवर्धन आणि व्यवसाय मंत्री सन्मान्य केदारसाहेबांनी जिल्हा परिषदेला आदेश दिला आणि सर्वांनी संयुक्तिक असं ठरवलं की जिल्हा परिषदेच्या ज्या काही अंतर्गत ज्या जिल्हा अंतर्गत येणाऱ्या सर्व पी एस सी आहे त्या प्राथमिक रुग्ण केंद्रांना आपण भेट द्यावी आणि अशा प्रकारे जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व प्राथमिक रु रुग्ण केंद्रांना माननीय मंत्री महोदयांसोबतच अध्यक्ष या नात्याने मी आणि आरोग्य सभापती सोबतच संयुक्त सर्व माननीय जिल्हा परिषदेच्या सभापती महोदयांनी सायुक्तिकरित्या भेट देऊन जे डॉक्टरांचं खचलेलं मनोबल वाढवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला कुठे त्यांना हिंमत देण्याचा प्रयत्न केला जिथे कुठे औषधोसाठा संपलेला होता तिथे औषधोसाठा देण्याचा प्रयत्न केला यानंतर प्रत्येक ठिकाणी असा दौरा जेव्हा केला तेव्हा दौऱ्यामध्ये असं आढळलं की ज्या काही रुग्णवाहिका पी एन सीला पी एस सीला आहे त्या रुग्णवाहिकांची जेव्हा हालत बघितली ती फार हलाकीची त्या पेशंटला नेणार कशा आणि त्याच्या व्य उपचार होणार कसा असा जेव्हा आम्ही विचार केला तेव्हा क्षणाचाही विचार न करता म्हणजे मार्च महिन्यामध्ये लॉकडाऊन सुरू झाला आणि त्याच काळामध्ये ज्या पी एस सींना दौरा केला लगेच दोन महिन्याच्या आतमध्ये ज्या काही ग्रामीण भागातील पी एस सींना दौरे झाले आणि त्यांची रुग्णवाहिका ज्या काही अत्यंत हलाखीच्या होत्या केंद्र त्यांना खनिजमधनं केदार साहेबांनी आणि जिल्हा परिषद अध्यक्ष नात्याने आम्ही सर्वांनी मिळून तिथे त्या सर्वांना पी एस सीना ॲम्ब्युलन्स या रुग्ण रुग्णवाहिका ह्या वाटप केल्या नक्कीच अं यासोबत पंचायत विभागामध्ये देखील आपण मोठ्या प्रमाणावर कार्य आहे त्याबद्दल काय सांगाल पंचायत विभागाचं झालं तर पंचायत विभागाची सुद्धा दशात तशीच होती जशी रुग्णवाहिका यांची होय सभापती महोदयांना जर आपल्या तालुक्यामध्ये जेव्हा दौरे घ्यायचे राहिले तर त्यांना वाहिका पाहिजे आहे आणि वाहिका उपलब्ध नसेल तर मग शासकीय अधिकाऱ्यांकडे डिमांड करणे हे कितपत योग्य आणि ती डिमांड कधीपर्यंत पूर्ण होईल याचं पण काही नेमका हे नव्हता त्यासाठी लगेचच जो काही जिल्हा परिषदचा घसारा निधी असतो त्यामधून म्हणजे जिल्हा परिषदचे तेरा तालुके आणि तेरा सभापती महोदय त्यासाठी दहा म्हणजे अकरा सॉरी अकरा माननीय सभापती महोदयांसाठी वाहिका ह्या घेतलेल्या आहे आणि उर्वरित दोन तालुक्यासाठी प्रोसेसर सुरू आहे मागच्या मीटिंगमध्ये तसा ठराव झालेला आहे यापूर्वीही ठराव झाला आणि लगेच या येत्या काही दिवसामध्ये त्यांना उरलेले जे दोन सभापती महोदयांसाठी ज्या वाहिका आहे त्या देण्यात येईल पण यामध्ये एकमात्र अभिमान या गोष्टीचा वाटतो की खरंच ज्या काही स्थानिक गरजा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा जो दृष्टिकोन आहे जो हेतू आहे तो शंभर टक्के कुठेतरी खरा होत आहे हे मात्र सत्य आहे नक्कीच महिला उत्थानाकरता देखील आपण म्हणजे विविध कार्यक्रम करतो त्याबद्दल काय सांगाल महिला मेळावा देखील आपण घेत आहात काय सांगाल महिला मेळावा खरं तर ही संकल्पना आमचे आदरणीय मंत्री महोदय केदार साहेबांची दोन हजार वीसमध्ये जेव्हा सर्व महिला निवडून आल्या अध्यक्षा नात्याने मी आणि माझ्यासोबतचे सर्व पदाधिकारी आम्ही महिला फक्त एक कृषी आणि पशुसंवर्धन सभापती महोदय हे पुरुष आणि पाच पाच महिला आणि अक्षरशः बत्तीस म्हणजे अठ्ठावन्नपैकी बत्तीस ही महिलांची संख्या आणि अशामध्ये महिलांनी म्हणजे आपल्या महिलांसाठी काय करावं तर अशा प्रकारचं एक जागतिक भव्य दिव्य असा महिला मेळावा करावा असा दोन हजार वीसमध्येच आमचा एक ध्यास होता पण काही कारणास्तव जो काही आता करोनाचा हाहाकार होता आणि पेशंट हे आतत्याने हे वाढत होते त्यामुळे तो काहीरीत्या थोडं तात्काळ स्वरूपात थोडा स्थगिती द्यावी लागली आता परिस्थि स्थिती ही बऱ्यापैकी सुधारलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये महिला मेळावा घेणं ही खूप मोठी जबाबदारी खूप मोठी हिंमत आणि तशाच प्रकारचा जसा महिला मेळावा घेत आहोत तशा प्रकारची त्या महिलांची जबाबदारी घेणं फार महत्त्वाची आहे हा ध्येय हे ध्येय हा आमचा हेतू जेव्हा माननीय केदार साहेबांसमोर आम्ही या गोष्टी सर्व विषयांची चर्चा झाली तेव्हा साहेबांनी क्षणाचाही विलंब न लावता एका एक क्षणामध्ये प्रत्येक याला आम्हाला प्रत्येक गोष्टीला आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आणि साहेबांनी म्हटलं बिटिया आप करो मै साथ होऊ आणि अशा शब्दामध्ये म्हणून ज्या काही अशक्य गोष्टी आहे त्या शक्य कशा पद्धतीने होतात तशा प्रकारे एक पॉझिटिव एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आणि मंत्री मोदयांनी जर जेव्हा म्हटलं की आप करो तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा त्रास होणार नाही मी सोबत आपल्या पाठीशी मी नेहमी सदैवाने राहील तर अशा प्रकारची जेव्हा आम्हाला दाद मिळाली तेव्हा असं लक्षात आलं की आत्ता आपल्याला कुणाचीही भीती नाही कारण की हा महिला मेळावा सक्सेस करणं खूप मोठी जबाबदारी कारण की महिलांचा मॉप ग्रामीण भागातील महिला नागपूरला आणणे आणि ती सो सुख सोयीने म्हणजे सुखरूपी त्या घरीही तेवढ्याच त्याच्यात पोहोचल्या पाहिजे ही खूप मोठी जबाबदारी तर अशा प्रकारचा एक चांगला असा हेतू याच्यामध्ये मुख्य म्हणजे ग्रामीण भागातील किमान सतरा हजार हे महिला बचत गट सध्या रजिस्ट्रेशन आहे सतरा हजार पण याच्यामध्ये जास्तीत जास्त जर आपण महिला बचत गटांचा विचार केला तर महिला बचत गट फक्त गट तयार करणे त्यांनी जो काही महि गटाला जो काही कार्यकाळ झाला सहा महिने असो एक वर्ष दीड वर्ष दोन वर्ष तर त्यांचं जे काही लोन त्यांना मिळतं ते लोन आपापसामध्ये ते वाटून घेतात आणि त्याचं व्याज मग हे आपण टप्प्याटप्प्याने भरत जावं अशा प्रकारची विचारसरणी महिलांची असते पण याच्याही पलीकडे दोन पावलं दूरदृष्टीने जर आपण विचार केला तर महिलांनी आपलं पहिल्यांदा जर आपल्याला प्रथमतः लोन मिळालं तर ते लोन तुम्ही डिस्ट्रीब्यूट करा ते आपण वाटप करावं पण त्याच्याही पलीकडे जर आपण विचार केला आपल्याला व्यवसाय कशा पद्धतीने करायचा मग व्यवसाय करायचा तर मग जागा आपल्याकडे उपलब्ध आहे का जागा जर आपल्याकडे असेल तर, तर कुठल्या प्रकारचं प्रोडक्ट आपण तयार करायचं प्रोडक्ट जर तयार झालं तर त्याला मार्केटिंग कशा पद्धतीने करायचा या सर्व गोष्टींचा विचार जेव्हा महिलांनी केला तर त्यांचं आत्मबल तिथंच खचतं त्यांना योग्य ते मार्गदर्शन योग्य ते गाईडलाईन त्यांना मिळतच नाही आणि त्यामुळं त्यांच्या त्या, त्या पलीकडे व्यवसाय करण्यासाठी जो विचारही आहे तो पूर्ण मारून टाकतात मनामध्ये तो विचार जेव्हा आमच्या मन आम्हाला जेव्हा म्हणजे आमच्या लक्षात आला आणि महिलांसाठी महिला आपण या इतक्या मोठ्या पदावर जर महिला आहे आणि इतकी मोठी शक्ती जर आमच्या पाठीशी आहे तर मग आपण आता महिला मेळावा नाही करायचा तर मग कधी करायचा अशा प्रकारचा ध्येय डोळ्यासमोर ठेवून महिलांनी व्यवसाय कशा पद्धतीने करायचा महिलांना रोजगार कशा पद्धतीने जास्तीत जास्त मिळवण्यासाठी महिलांचं सशक्तीकरण कसं व्हावं महिलांचं बळकटीकरण कशा पद्धतीने व्हावं त्यांना योग्य ते मार्गदर्शन या महिला मेळाव्याच्या अनुषंगाने मिळणार आहे नक्कीच याचा उद्देश हेतु राजकीय आहे किंवा नाही म्हणजे राजकीय दृष्टिकोनातून येणारा म्हणजे आपण बघतोय की बऱ्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या त्याला बघता हा महिला मेळावा तर नाही असा म्हणजे खूप सुरूप देखील उमटत आहे आपल्याला यापूर्वीही सांगितलं की महिलांना या सगळ्या बाबींचा लाभ आपल्या ग्रामीण भागातील महिलांनी घ्यावा महिलांनी जास्तीत जास्त त्यांचं बळकटीकरण व्हावं त्यांनी त्यांना ज्या काही त्यांना मार्गदर्शन मिळेल जे काही त्यांना प्रशिक्षण मिळेल त्यांनी त्यांच्या माध्यमातून ज्या काही ते आपले म महिला बचत गट जे चालवत आहे त्याच्यामध्ये त्यांनी जास्तीत जास्त सुधारणा करून दोन पैसे जर त्या महिला घेत असेल तर त्या दोनचे चार पैसे आणि चारचे दहा कसे करावे याच्या हा आमचा मुख्य हेतू आहे याच्यामध्ये किमान एक एकशे पन्नास स्टॉल हे महिला बचत गटांनी थोंब मेळ त्यांनी हाताने तयार केलेल्या वस्तूंचे पूर्ण स्टॉल्स राहतील आणि विभागीय सरस प्रदर्शनी म्हणजे विभागातले नागपूर सोडून जे काही पाच जिल्हे आहे ते म्हणजे एकूण सहा जिल्ह्या मिळून हा विभागीय सरस प्रदर्शनी याच्यामध्ये एकशे पन्नास आणि सोबतच या महिला मेळाव्यांचा आपण केलेला जो प्रश्न आहे राज की राजकीय तर मी आपल्याला सांगू इच्छिते या आपल्या मंचाद्वारे हा फक्त फक्त आणि फक्त महिलांचं बळकटीकरण होण्यासाठी महिलांनी व्यवसाय कशा पद्धतीने करावा माझी महिला जर ही आकाशामध्ये उंच भरारी घेईल तर माझ्यासारख्या महिलेला त्याचा बऱ्यापैकी आनंद होईल यासाठी हा महिला मेळावा आयोजित केलेला आहे याचा राजकीयदृष्ट्या किंवा कुठल्याही पक्षाअंतर्गत हा अजिबात आमच्या डोक्यामध्ये किंवा आमच्या मनामध्ये असा अजिबात दूरदूरपर्यंत कॉन्स विचार नाही हा फक्त महिलांनी महिलांसाठी केलेला एक चांगल्या प्रकारे घे प्रकार चा म महिला तो उंच भरारी आणि अशा प्रकारचा आमचा एक ध्यास आहे आणि तो आपल्याद्वारे तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागातील महिलेम महिलेपर्यंत हा पोहोचावा अशीच आमची विनंती आहे नक्कीच महिलांसाठी आपण ज ज्याप्रमाणे काम करता महिला बचत गट हे म्हणजे सक्षम व्हावे याकरता देखील आपण मोठ्या प्रमाणावर कार्य केलं आहे त्याबद्दल काय सांगाल म्हणजे मला वाटतं तुम्ही मॉल देखील उभारण्याची तुमची एक मनशा आहे खरं तर महिला बचत गटांनी समोर कशा पद्धतीने काम करावं मी आताच आपल्याला सांगितल्याप्रमाणे महिलांसमोर बड्या बऱ्याचशा समस्या असतात आणि त्यामुळं महिला सामोरची स्टेप घ्यायला दोन पाऊल मागे येतील तर दोन पाऊल सामोर जात नाही अशा आणि वरून समाजाचं टेन्शन समाजाची चिंता घरचे काय म्हणतील या सर्व गोष्टीमध्ये इतक्या गुंतून जातात की त्यांना त्याच्या पलीकडे काय करावं हे काही सुचत नाही पण जो महिला बालकल्याणचा आता मागच्या दोन हजार एकवीसमध्ये जो जी आर निघाला की महिला बालकल्याण विभागाअंतर्गत तीन टक्के निधी हा महिलांवर खर्च होण्यासाठी त्यासाठी जे सरपंच भवन जे जिल्हा परिषदची जागा आहे त्यामध्ये महिला बचत गटांसाठी मिनी मॉल म्हणजे जी महिलेंना जी समस्या असते की प्रोडक्ट्स कशा पद्धतीने तयार करायचा आणि त्या प्रोडक्ट्सला व्यवस्थित बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी त्यांच्याकडे जागाच राहत नाही आणि असंही असलं तर त्यांच्या आजकाल ज्या काही वस्तू आहे त्या ब्रँडेड म्हणून आपण काहीही घेतो म्हटलं तर आपण ब्रँड आधी बघतो तर त्या वस्तूंना ब्रँड कशा पद्धतीने मिळवावा तर मॉल राहील तर अक्षरशः त्या वस्तू ब्रँडेड राहील तर त्यासाठी तीन टक्केमधनं महिला बाल बालकल्याण अंतर्गत तीन कोटीचा प्रस्ताव म सरपंच भवनमध्ये महिलांसाठी मिनी मॉल म्हणून एक चांगल्या प्रकारचा मिनी मॉलसाठी प्रस्ताव मंजूर आहे निधीसुद्धा प्राप्त झालेला आहे आणि महिलांनी वस्तू तयार केलेल्या नाव देण्याचं तर जिल्हा परिषद अंतर्गत एक नागरत्न म्हणून एक ब्रँडसुद्धा आपण तयार केलेला आहे तर या ब्रँडेड वस्तू या मार्केटिंग म्हणजे मिली मॉलमध्ये महिलांना त्याची खपत होण्यासाठी बऱ्यापैकी त्याचा फायदा होईल हा मॉल केव्हापर्यंत सुरू होणार आता लागलीच त्याचं भूमिपूजन या महिला मेळावा जसा माझा म्हणजे सरस प्रदर्शन ही पाच जूनपर्यंत राहील त्यानंतर लगेच म्हणजे हा जून महिन्याच्या लास्ट वीक किंवा तिसऱ्या चौथ्या आठवड्यामध्ये चौ मोस्टली पाचव्या म्हणजे चौथ्या आठवड्यामध्ये त्याचं भूमिपूजन हे लवकरात लवकर होणार आहे अच्छा म्हणजे लवकरच आम्हाला बचत गटाच्या ज्या होममेड किंवा ज्यांनी बनवलेल्या ग्रामीण भागातल्या ज्या असल वस्तू असतात त्या लवकरच आपल्याला शहरी लोकांना मिळणार काही कालावधी स्ट्रक्चर तयार करण्यात लागेल तो तितका खरा पण भूमिपूजन मात्र हे नक्की माझ्या कार्यकाळामध्ये लवकरात लवकर मी करेल असा माझा प्रयत्न राहील आणि शंभर टक्के तो होईल नक्कीच आ, रेन हार्वेस्टिंग मोठ्या प्रमाणात कार्य ग्रामीण क्षेत्रामध्ये केलं आणि ते उल्लेखनीय आहे मला वाटतं आपली नागपूर जिल्हा परिषद ही एकमेव अशी रेन हार्वेस्टिंगमध्ये प्रथम आहे त्याबद्दल काय सांगाल वॉटर हार्वेस्टिंग हा ध्यास ध्यास म्हणण्याऐवजी हा जो कॉन्सेप्ट आहे हा अतिशय महत्त्वाचा हा फक्त नागपूर जिल्हा परिषदेने न तर अख्ख्या महाराष्ट्राने तो राववा, कारण जी काळाची गरज आहे आणि त्या काळाच्या गरजेच्यानुसार पाणी आपण जे काही पाणी पावसाळ्यामध्ये पाणी येतं पण त्या पाण्याला आपण कुठेही अडवून ठेवत नाही आणि मग उन्हाळ्यामध्ये होणारा त्रास त्या त्रासाला सामोर जाऊन मग कशा पद्धतीने वेळेवर गरजा भागवायच्या त्यासाठीच आपण आधीच जर त्या सर्व गोष्टींचा विचार केला तर सावनेर तालुक्यामध्ये एक आदासा जे गाव आहे ते क वर्ग तीर्थक्षेत्रामध्ये गणपती रायाचं मंदिर आहे आणि तिथे आपण रेन वॉटर हार्जवे हार्डवेट वेस्टी अशा प्रकारचं आपण चांगला चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि तशाच प्रकारच्या ज्या काही शासकीय इमारती आहे त्या शासकीय इमारतींनासुद्धा रेन वॉटर हार्वेस्टिंगचा कॉन्सेप्ट तयार देऊन जेणेकरून शासकीय इमारतीमध्ये पाणी तिथे अडलं पाहिजे आणि चांगल्या प्रकारचा एक पाणी समोरच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून पाण्याची काळजी कुणालाही म्हणजे पाण्याची होणार नाही अशा पद्धतीचा हेतू आम्ही सा समोर ठेवून केलेला आहे सोबतच आपण विषय काढला तर पाणी टंचाईचं जो ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई तर आपल्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात याच्या संदर्भात देखील कामं झालेली आहेत त्याबद्दल पण पन... पाणी पाणी टंचाई हे आताच म्हणजे का पूर्वीच्या काळापासून आता मी जेव्हापासनं त्या जेव्हा प्रोसिडिंग वगैरे बघते तर पाणी टंचाईवर खूप मोठे मोठे विषय असतात पण यावेळी म्हणजे पाणीटंचाई कशामुळे आपला आपल्याला पाणीटंचाईवर मात करण्या करण्यात आली त्याचा कॉन्सेप्टसुद्धा हा आपण म्हणाल तर सांगू इच्छिते तर कळमेश्वर तालुक्यामध्ये म्हणजे माननीय मंत्री केदार साहेबांची संकल्पना की पाणीटंचाईमध्ये बोर हा आपण अजिबात देऊ नये मग आता बोर देऊ नये तर मग आपण नेमकं मग पाणीटंचाईमध्ये जर बोर दिला नाही तर मग आपण त्या गावकऱ्यांची पाण्याची गरज आपण कशा पद्धतीने भागवायची हा सुद्धा खूप मोठा प्रश्न होता तेव्हा माननीय मंत्री महोदय साहेबांनी हे सा, सुचवलं केदार साहेबांनी की जे जुने बोर आहेत जे वीस वर्षापासनं पंचवीस वर्षापासनं जे जुने बंद पडलेले बोर आहे त्याला तुम्ही जिवंत करा त्याला तुम्ही त्याला रिपेअर करा त्याला दुरुस्त करा आणि त्यांच्या माध्यमातून तुम्ही पाणी द्या तर आम्ही पाणीटंचाईमध्ये जे फ्लशिंग म्हणजे जे जुने अक्षरशः बंद पडलेले बोर आहे जे गाड त्याच्यामध्ये पाला पाचोळा आणि ते वापरातच येत नव्हते वापरतच नव्हते तर अशा प्रकारचे बंद पडलेले बोर आम्ही नव्याने सुरू केले आणि याच्यामध्ये मला आपल्याला सांगायला अत्यंत आनंद होतो की शासनाचा जे जुने बंद पडलेले बोर नव्याने जागृत केले तेव्हा शासनाचा किमान सहा ते सात कोटी निधी हा नागपूर जिल्हा परिषदेने वाचवलेला हो आहे आणि अशाच पद्धतीचा कॉन्सेप्ट इतरही म्हणजे लगतच्या ज्या भंडारा आहे गोंदी आहे त्यांनी सुद्धा हा जिल्हा परिषदेचा कॉन्सेप्ट त्यांनी सुद्धा आपापल्या ग्रामीण भागामध्ये आपापल्या क्षेत्रामध्ये त्यांनी केलेला आहे पुनर्जीवन विहीर पुनर्जीवित म्हणतात त्याला तर ते अशा प्रकारचं आहे की नवीन बोर न घेता बा जमिनीमध्ये तुम्ही आणखी मशीन टाकून किंवा वॉटर लेवल तुम्ही किती पाणी काढाल तुम्ही जर पाणी काढाल तर त्याच्यामध्ये टाकणंही फार महत्वाचं आहे तर हा एक मुख्य हेतू लक्षात घेऊन पाणी अळवा पाणी जिरवा आणि जागोजागी म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये यावेळी स्वच्छता विभागाकडनं शोष खड्डे सुद्धा घेण्यात आलेली आहे जेणेकरून ज्या ठिकाणी बोरिंग मशीन आहे तर त्याच्या बाजूला जर शोष खड्डे केले तर ते, के ते पाणी जे वेस्टेज पाणी आहे ते तिथेच पाणी जाईल जिरेल अशा प्रकारचा केलेला आहे नक्कीच शिक्षणाकरता आपण म्हटलं की आ, महिला बालकल्याण विभागातर्फे पण आपण काम केलेलं आहे विविध ज्या म्हणजे कार्यालय आहेत जिल्हा परिषदेची तिथे वेंडिंग मशीन वगैरे सॅनिटरी पॅड्सच्या मशीन वगैरे लावलेल्या आहेत त्याबद्दल काय सांगाल महिला बालकल्याण विभागांतर्गत बरेचशी जिल्हा परिषदेने कामं केलेली आहे यामध्ये छोट्या मुलांचा जर विषय घेतला तर छोट्या मुलांना जे अंगणवाडीमध्ये मुलं जातात त्यांना पोषक आहार चांगल्या दर्जाचा मिळावा त्यांना खेळायला चांगल्या पद्धतीचं चा साहित्य मिळावं आणि अंगणवाड्याची स्थिती जसं मी शिक्षण विभागाची म्हटलं त्याच पद्धतीने अंगणवाड्यांची सुद्धा स्थिती तशाच पद्धतीची होती तर जास्तीत जास्त डिजिटल अंगणवाड्या कशा पद्धतीने होईल याचा मुख्य ध्यास केलेला आहे आणि आता मला असं वाटतं की ग्रामीण भागामध्ये किमान पन्नास टक्केपेक्षा जास्त ह्या डिजिटल अंगणवाड्या झालेल्या आहे बऱ्यापैकी अंगणवाड्यांमध्ये खेळण्याचे साहित्य हे चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना छोट्या मुलांना मिळालेलं आहे सोबतच महिलांचा जर विषय घेतला तर जिल्हा परिषदेमध्ये जेव्हा कर्मचाऱ्यांचे माझ्याकडे काही निवेदन आली की मॅडम आम्हाला जेव्हा पाळीचा जेव्हा त्रास होतो तर आमच्याकडे कुठल्याही प्रकारचं ऑप्शन राहत नाही आणि जिल्हा परिषदेमध्ये अशा प्रकारचं प्रोविजन यापूर्वीही केलेलं नाही तर तेव्हा जेव्हा मग आम्ही या सर्व बाबींचा विचार केला आणि महिला बालकल्याणच्या सभापती सन्मान्य ताई यांच्याशी जेव्हा चर्चा केली तेव्हा मग मला असं वाटलं की महिलांसाठी आपण नेमकं आपण सर्व महिला जास्त प्रमाणात जिल्हा परिषदेमध्ये आहे आपल्या कर्मचारी आपल्या पूर्ण महिला आहे सेनेटरी वेंडिंग मशीन ही जिल्हा परिषदे अंत मध्ये आपण लावण्यात आली आणि त्याच्यामधून बऱ्यापैकी महिलांना जो काही पाळीच्या वेळी होणारा जो त्रास आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी त्यांना सुटका मिळाली नक्कीच पशुसंवर्धन विभागाअंतर्गत देखील आपण पशु वितरण असेल फिरते पशुवैद्यकीय जे आहे ते पण आपण सुरू केलेलं आहे त्या संदर्भात काय सांगाल पशुवैद्यकीय जो विभाग आहे अत्यंत निधी दिलेला हा विभाग कारण की हा माननीय मंत्री महोदय केदार साहेबांचा विभाग पशु व दुग्ध व्यवसाय त्यामुळे या विभागा विभागाअंतर्गत जिल्हा परिषदेने अतिशय कौतुकास्पद आणि फार मोठा असा निधी ग्रामीण भागातील जनतेला त्यांचं आर्थिक जीवनमान कशा पद्धतीने सुधरावं त्यासाठी बऱ्यापैकी प्रयत्न बऱ्यापैकी निधी आपण ग्रामीण भागामध्ये दिलेला आहे यामध्ये पहिला जर आपल्याला सांगायचं झालं तर पशुवैद्यकीय फिरते दवाखाने कारण की जेव्हा ग्रामीण भागातील जर जनावरांना नागपूरसारख्या दवाखान्यांमध्ये किंवा इतर तालुक्याच्या दवाखान्यामध्ये जर आपण न्यायला गेलो तर बऱ्यापैकी फार त्रास होतो जनावरांना गाडीमध्ये नेणं त्यांना तिथे इलाज करणं शक्य म्हणजे शक्यच होत नाही तर फक्त फिरते दवाखाने देऊन त्यां त्या गावाचा त्यांनाच तिथे इलाज करण्यात यावा अशा प्रकारचा ध्यास साहेबांनी घेतला आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षी दोन फिरते दवाखाने आपण दिलेले आहे आणि या सुद्धा लवकरात लवकर आपण फिरते दवाखाने इतरही तालुक्यांना देऊया सोबतच या विभागाने प्रथमत म्हणजे कुठल्याही ज्या योजना असते त्या योजनेचा एक क्रायटेरिया हा एक ठरलेला असतो जसं एस सी आहे एस टी आहे एन टी आहे पण ओपन किंवा ओबीसी याच्यामध्ये अजूनपर्यंत कुठल्याही शासकीय योजना त्या नागरिकांपर्यंत त्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचत नाही माननीय मंत्रीमोदयांच्या मार्गदर्शनामधून आणि त्यांच्या मुख्य मा मुख्य त्यांच्या विशेष कार्यामुळं आज खनिजमधनं तीस कोटीची पशुधन हे आपण ग्रामीण भा भागामध्ये वाटप झालेलं आहे याच्यामध्ये गाय गट शेळी गट तलंग गट हे आपण ग्रामीण भागातील जनतेला आपण वाटप केलेलं आहे पहिलं जर आपण बघितलं तर गाय गट अतिशय उत्तम दर्जाच्या गायी ह्या ग्रामीण भागातील लोकांना नव्वद टक्के अनुदानावर मिळालेल्या सोबत आहे सोबतच श शेळ्या आहे त्या शेळ्यांमध्ये ज्या शेळ्या आहे नऊ या शेळ्या आणि एक बोकड अशा पद्धतीची सबसिडी जी आहे ती ग्रामीण भागातील नागरिकांना त्याचा बऱ्यापैकी फार असा लाभ झालेला आहे शेळ्या अतिशय उत्तम दर्जेच्या म्हणजे किमान त्याचं वेट जे आहे जे चाळीस किलोच्या वर शेळीचं वेट असायला पाहिजे अशा प्रकारचा कॉन्सेप्ट लक्षात घेऊन माननीय मंत्री मोदी यांनी ही योजना राबवलेली आहे शेवटचं सांगते ज्या तलंगट जे वाटप केलेले आहे त्या तलंगटमध्ये हायब्रीड तलंग नसून त्या कावेरी जातीच्या जा गावराणी प्रजातीच्या जा तलंग आणि तलंगच काय पण त्या तलंग त्या पक्ष्यांना ठेवण्यासाठी कठडेसुद्धा म्हणजे ते कठडे इतके अप्रतिम दर्जाचे कठडे आहे जेव्हा आम्ही लाभार्थ्यांना जेव्हा वाटप केला तेव्हा लाभार्थ्यांकडनं असा प्रतिसाद आला की मॅडम इथे तलम नाही आम्हाला स्वतः इथे झोपाव असं वाटते इतक्या चांगल्या दर्जाचे कठडे माननीय मंत्री महोदयांनी लाभार्थ्यांना आप जिल्हा परिषद अंतर्गत वाटप केलेले आहे आणि त्याचा बऱ्यापैकी ग्रामीण भागातील आर्थिक व्यवस्था कशा पद्धतीने सुधारा सुधारावी त्यासाठी या सगळ्या गो पशुधनचा ग्रामीण भागामध्ये वाटप झालेला आहे नक्कीच लाभार्थ्यांची निवड म्हणजे कशा प्रकारे ही निवड होती प्रक्रिया लाभार्थ्यांची निवड ही अतिशय गरजू जो जी गाय ज्या लाभार्थ्याला दिली तो इसम त्या गाईवरून दोन हात फेरू शको प्रेमाने हात फिरू शकेल त्याला बाल्टीवर पाणी त्या गायीला पाजू शकेल त्या गायीला चारा जो चारू शकेल त्याचं संगोपन हे व्यवस्थित करू शकेल अशा लाभार्थ्यांना आपण अशा प्रकारचं पशुधन हे वाटप केलेलं आहे नक्कीच समाजकल्याण विभागाच्या योजना देखील ग्रामीण भागामध्ये राबविल्या आहेत आणि अत्यंत यशस्वीपणे आपण त्या राबविल्या आहेत काय सांगाल समाज विभागा विभागाअंतर्गत अतिशय कौतुकास्पद योजना या जिल्हा परिषद अंतर्गत राबविलेल्या आहे सोबतच पहिला विषय झाला तर दिव्यांगांना घरकुल म्हणजे यापूर्वी जिल्हा परिषदेने कुठल्याही जिल्हा परिषदेने दिव्यांगांना घरकुल कशा पद्धतीने द्यावं आणि कुठनं द्यावे ही ही जी कल्पना आहे ती दूरदूरपर्यंत अजूनपर्यंत मला तरी वाटत नाही केली म्हणून पण जिल्हा परिषदेअंतर्गत दिव्यांगांना पाच टक्के जो निधी असतो त्यामधनं अठ्ठावन्न घरकुल ही दिव्यांगांना मागच्या वीस मागच्या वीस एकवीसच्या कार्यकाळामध्ये दिलेलं आहे आणि या बऱ्यापैकी म्हणजे एक कोटी आणि एक कोटीचं फक्त दिव्यांगांना घरकुलच द्यावे अशा प्रकारचा कॉन्सेप्ट आमचा सुरू आहे आणि याच्यामध्ये फक्त घरकुल देऊन चालणार नाही तर घरकुलमध्ये दिव्यांगांना त्यांच्या गरजेनुसार घर घर देण्यात देण्यासाठी त्यांना योग्य ते त्यांचं कबोंड हे फार महत्त्वाचं आहे त्यांना चालणारा जो क्रॅम्प आहे त्यांना व्यवस्थितरित्या प त्यांना सोप्यारित्या त्यांना चालायला मदत होईल अशा प्रकारचं स्ट्रक्चर तयार करून ते दिलेलं आहे दिव्यांगांना प्रमाणपत्र देणं हे फार महत्त्वाचं जेव्हा मी मघाशी आपल्याला जसं सांगितलं की सर्व ग्रामीण भागातील पी एस सींना जेव्हा दौरे घेतले तेव्हा घाटपेंढरी घाटकुकडा हा पार्श्वनी तालुक्यातील ट्रायबल म्हणजे शेवटचे गावं अतिशय जंगलातले गावं तिथला विसम जर नागपूरला येतो म्हटलं आणि त्या त्याची जरी स्वतःची गाडी नसली तर त्याला तो गाडी करून जर दिव्यांग इसम मेओला किंवा मेडिकलला जी एम सी एजन्सीला येईल तर त्याच्यासाठी ते अशक्य आणि इतकंही करून जर तो इकडे आला तर त्याला इथे स्टाफ मिळेल डॉक्टर मिळेल की नाही मिळेल काय त्या दिव्यांगांच्या प्रमाणपत्राची काय प्रोसेस आहे हे कोण समजून देणार अशा पद्धतीचा जेव्हा आम्ही घाटपेंढरी घाटकुकड्याला गेलो तेव्हा दिव्यांग जेव्हा एक म महिला दिसली आणि तिला दिव्यांग प्रमाणपत्र हवं होतं तेव्हा साहेबांनी माननीय मंत्री महोदय केदार साहेबांनी तेव्हा बोलता बोलता असे म्हणाले बोले अध्यक्ष आपण दिव्यांगांना ना जीएमसी आय जी एम सीला नेता ने आपण तालुक्यालाच कॅम्प नाही लावू शकत का तेव्हा विचार केला कारण की तेव्हा सगळं नवंच माझ्यासाठी होतं आणि त्यामध्ये आता म्हटलं बाबूजींनी आदेश दिला तर तो नक्कीच आपल्याला करायला आणि तो ग्रामीण भागातील हेतू परस्पर म्हणजे लाभार्थ्यांना त्याचा चांगला लाभ होईल अशा याच्याने आदेश दिला तर त्याचा नक्कीच समोरच्या भविष्यामध्ये विचार करून त्याच प्रकारे दिव्यांगांना त्यांच्या तालुक्यामध्ये दिव्यांग प्रमाणपत्र घरपोच पोचवण्यासाठी तालुकावाईज हे तेराही तालुक्यामध्ये कॅम्प लावले आणि दिव्यांगांना आत्तापर्यंत दहा हजार ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या घरपोच हे, हे। दिव्यांग प्रमाणपत्र मिळालेले आहे सोबतच यू डी आय डी कार्ड जे आहे जे दिव्यांग इसम असतं ते जेव्हा प्रवास करतात तर त्यांचा प्रवास हा मोफत व्हावा त्यासाठी यू डी आय डी कार्डचं हे प्रोव्हिजन जिल्हा परिषद अंतर्गत समाज कल्याण विभागाने केलेलं आहे ट्रेनचं जे मेट्रोचं जे कार्ड असतं रेल्वेचं कार्ड ते सुद्धा मोफत करण्याचं जिल्हा परिषदचा हेतू आहे आणि पाच हजारच्या वर ते कार्ड दिव्यांगांना मिळालेले आहे समोर आणखी भविष्यामध्ये त्याच्यापेक्षा जास्त वाढवावा असा ध्यास आहे आताच नेमकं म्हणजे या महिन्याच्या पूर्वी दिव्यांगांना एलिप्को कंपनी आणि जिल्हा परिषद संयुक्त विद्यमानाने साहित्यसुद्धा पुरवण्यात आलेलं आहे त्यामध्ये दातांचा ढाचा असो कठ लाठी असो कुबडी असो इव्हन जे काही त्यांचे पाय कृत्रिम पाय असो हात असो अनेक त्यांच्या गरजेनुसार त्यांना साहित्य ही जिल्हा परिषदच्या पंचेचाळीस लक्ष सेस अंतर्गत आपण अशा प्रकारची प्रोविजन केलेली आहे यामध्ये त्यांना शौचाला बसणारी जी खुर्ची असते तीसुद्धा आपण त्यांना प्रोवाइड वितरित केलेली आहे नक्कीच एडुकेशन विभागाअंतर्गत जो आहे आपण मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे कोविडच्या दरम्यान ज्या समस्या त्यांना उद्भवल्या त्याच्यावरही देखील आपण तोडगा काढला आहे काय सांगाल लघुसिंचन विभागाअंतर्गत मागच्या दोन वर्षामध्ये जेव्हा महामारी झाली आणि अक्षरशः मत्स्यमारी व्यवसायसुद्धा हा एकदम ठप्प पडला तेव्हा काही निवेदनं आली आणि रामटेकसारख्या तालुक्यामध्ये अशा प्रकारची कारण की रोजगारच अक्षरशः सर्व बंद पडला तर अशा काळामध्ये रोजगार त्या मत्स्य व्यवसाय करणाऱ्या इसमाला त्या लाभार्थ्यांना सॉरी त्या इसमाला तशा प्रकारे रोजगार मिळावा म्हणून जे लीजवर जे तलाव असतात ते अठराशे रुपये प्रति हेक्टर असतात तर तो लीज आपण कमी करून चारशेपर्यंत आणून दिला आणि त्यांचं एक्सटेन्शनसुद्धा मुदतवाढ हे सुद्धा जिल्हा परिषदने केलेली आहे नक्कीच आपण आतापर्यंत ज्याप्रमाणे कार्य केली आहे त्याच्या विस्तृत आढावा जो आहे आम्हाला सांगितलेला आहे महिला मेळावा आपण घेत आहात महिलांकरता आपण मोठ्या प्रमाणात कार्य केलं आहे ग्रामीण क्षेत्रामध्ये महिलांकरता आपण काय संदेश देऊ इच्छिता या महिला मेळाव्या अंतर्गत महिलांनी या सुवर्ण संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी संधी वारंवार मिळत नाही आणि ती संधी जर आपल्याला आज जिल्हा परिषदच्या माध्यमानं जर मिळत आहे तर त्या संधीचा योग्य तो लाभ माझ्या ग्रामीण भागातील सर्व महिला बचत गटातील माझ्या सर्व महिला भगिनींनी घ्यावा जेणेकरून याच्यामधनं आपल्याला नेमका व्यवसाय कशा पद्धतीने करायचा आपल्याला कशा पद्धतीने रोजगार कसा निर्माण व्हायचा आणि आपलं बळकटीकरण कसं व्हायचं फक्त चूल आणि मूल याच्या विपरीत दोन पाऊल आपण सामोर जाऊन आपण जगाची परिभाषा कशा पद्धतीने आपण करू शकतो आपण व्यवहार कशा पद्धतीने जगाच्या पातळीवर आपण करू शकतो त्या पद्धतीने आज हा महिला मेळावाच्या आव्हा आव्हान मी माझ्या सर्व महिला भगिणींना करते आहे यामध्ये एकशे पन्नास हे महिला भगिणींनी स्वतः तयार केलेल्या सर्व होममेड वस्तूंचे स्टॉल्स राहणार आहे खानावळ राहील इतरही विविध साहित्य त्यामध्ये राहणार आहे कृषीचे सुद्धा साहित्य स्टॉल हे पन्नास स्टॉल किमान राहणार आहे तर या सर्व महिला मेळाव्याचा चांगल्या पद्धतीने आपण चांगला लाभ घ्यावा त्याचा उपयोग घ्यावा आणि सोबतच हा तीन ते पाच जूनपर्यंत हा महिला मेळावा राहणार आहे तीन तारखेला आपल्याला योग्य ते मार्गदर्शन राहील त्यामध्ये सुनंदाताई पवार ज्यांनी या फील्डमध्ये त्यांचा विषय म्हणजे हा महिला मेळाव्यात महिला महिलांना महिला, महिला बचत गटांच्या माध्यमातून त्यांचा आर्थिक दर्जा कशा पद्धतीने उंचवावा आणि त्यांना सामोरं कशा पद्धतीने भविष्यामध्ये त्यांना त्या प्रकारे त्यांनी काम करावं अशा प्रकारचा सुनंदताई पवार आदरणीय माननीय सुनंदताई पवार या कार्यक्रमाच्या मुख्य उद्घाटिका आणि विशेष अतिथी त्यांचं विशेष मार्गदर्शन या कार्यक्रमामध्ये सर्व महिला भगिनींना मिळणार आहे केरळचे काही वक्ते महिलांना बाजारपेठ करण्यासाठी कशा प्रकारे आपण मा त्यांना कुठल्या कुठल्या समस्यांना तोंड द्यावं लागतं त्यासाठी आपण इन्व्हाइट केलेले आहे दिल्लीचे काही वक्ते सुद्धा येऊन महिलांना या सर्व गोष्टींची माहिती देणार आहे या महिला बचत गटांमध्ये एकशे पन्नास जे स्टॉल्स आहे ते एकशे पन्नास स्टॉल नागपूर जिल्हा आणि इतर जिल्ह्यामधनं जे स्टॉल्स राहणार आहे Tänzer. जे क्रीडा संकुल जे माणकापूर स्टेडियममध्ये आपण त्यांची राहण्याची व्यवस्था ही पूर्ण निशुल्क आहे त्यांचं भोजन त्यांचं राहण्याची निवासस्थानाची व्यवस्था त्यांच्या पूर्ण पूर्ण ज्या काही म्हणजे त्यांचे गाय तीन दिवसीय कार्यक्रमामध्ये फक्त जे रजिस्ट्रेशन होणार आहे त्या रजिस्ट्रेशनला जो काही खर्च लागतो तोच एकमात्र पकडून जे काही त्यांचं तीन दिवसीय राहणीमान आहे खाण्याचं म्हणजे भोजनाचं राहण्याचं हे सगळं निशुल्क केलेलं आहे या मध्ये कुठल्याही प्रकारचा चार्ज हा महिलांना भरून नाही फक्त त्यांनी आमच्या महिलांना तुम्ही कशा प्रकारे व्यवसाय तुम्ही स व्यवसायातनं सामोर गेले आणि कशा प्रकारे तुम्ही आपल्या बळकटीकरणाला तुम्ही सामोरं जाऊन महिलांना कशा प्रकारे तुम्ही समजावून सांगता तोच आमचा मुख्य हेतू राहील आणि माझं सर्व महिलांना हीच माझं आव्हान राहील की महिलांनी जास्तीत जास्त या महिला मेळाव्यामध्ये येऊन या प्रदर्शनीला भेट देऊन जास्तीत जास्त खरेदी करावी कारण की आपण सर्व महिलांनी मिळून महिलांसाठी एक चांगला संदेश एक चांगला एक जागर करूया असंच सांगू शकतो आपल्या सोबत आज होत्या रश्मीजी बर्वे जिल्हा परिषद अध्यक्ष त्यांनी आपल्या कार्याबद्दल सांगितलं आहे आणि सोबतच होणाऱ्या महिला मेळाव्याबद्दल देखील माहिती दिली आहे त्याचा नक्कीच लाभ घ्यावा शहरातील नागरिकांनी महिलांनीच नव्हे तर अगदी पुरुष देखील इथे जाऊन खरेदी करू शकतात आणि सगळ्यांनी लाभ घेऊन मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद द्यावा अशीच बी सी तर्फे देखील आपल्याला एक विनंती आहे आजच्या कार्यक्रमात वेळ झाली इथे थांबण्याची बघत रहा बी सी एन न्यूज नमस्कार